गेल्या सहा महिन्यात चीनकडून घुसखोरी झाली नसून पाकिस्तानकडून मात्र दोन हजार वीसमध्ये सत्तेचाळीस वेळा घुसखोरी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयानं लेखी निवेदनामार्फत आज राज्यसभेत दिली अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज सदनानं आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था विधेयक दोन हजार वीस पारित केलं लोकसभेनं या विधेयकाला आधीच मान्यता दिली आहे आयुर्वेदाच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी या विधेयकाची मदत होईल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आयुर्वेद संस्थेला राष्ट्रीय महत्वपूर्ण संस्थेचा दर्जा देणाऱ्या या विधेयकानं जामनगरच्या तीन आयुर्वेद संस्थांचं एकत्रीकरणही केलं आहे आयुर्वेदासह प्राचीन भारतीय औषध पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी केला औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सरकारनं चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी उचललेल्या या पावलाचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक झाल्याचंही त्यांनी सांगितलं ला। या लागवडीमुळे आयुष क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होऊ शकेल असंही ते म्हणाले दरम्यान कोविड एकोणीसवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सादर केलेल्या निवेदनाविषयी सदनात आज चर्चा सुरू आहे